आपण ही थेट दृश्य पाहतोय मुंबई काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते किती आक्रमक झालेले आहेत कारण राजभवनाला घेराव घालणार आणि आंदोलन करणार असं त्यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. राहुल गांधी यांची सातत्याने ईडी चौकशी सुरू आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये राहुल गांधी यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावलं. चौकशीसाठी त्यांना शुक्रवारी बोलवलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरातले काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि सध्या आपण ही राजभवनातल्या परिसरातली दृश्य पाहतोय. काँग्रेस कार्यकर्ते किती आक्रमक झालेत, राजभवनाला घेराव घालून आंदोलन करणार असं त्यांनी आधीच सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आता काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते जे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ इथे आलेले आहेत, केंद्रीय यंत्रणा जी आहे ईडी त्याच्या चौकशीचा जो फेरा राहुल गांधी यांच्या मागे लागलेला आहे, शिवाय सोनिया गांधींना सुद्धा समन्स बजावलं गेलंय, या सगळ्या विरोधात काँग्रेस आंदोलन करताना दिसतंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.